विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। गेल्या बऱ्याच दिवसापासून कोविड च्या पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक स्थळे बंद होती। आता राज्य शासनाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 च्या आदेशान्वये राज्यांमधील धार्मिक स्थळे ही दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून योग्य ती काळजी घेऊन उघडण्याबाबत मुभा दिलेली आहे। तरी या संदर्भामध्ये सोलापूर शहरामधील धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबर 2021 पासून उघडण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क लावणे आहे, सॅनिटायझेशनचा वापर, थर्मल स्क्रीनिंग, एका ठिकाणी गर्दी न करणं, या सर्व बाबींची काळजी घेऊन ही मंदिरं आपल्याला उघडण्याचं नियोजन करायचं आहे। आणि त्यासाठी शहरातील सर्व धार्मिक स्थळांचे, प्रार्थनास्थळांचे किंवा विश्वस्त मंडळ यांचे पदाधिकारी यांना त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रत्येक धार्मिक स्थळे किंवा प्रार्थनास्थळे यांचा एक प्रतिनिधी जो याबाबत आवश्यक ती चर्चा करण्यास सक्षम असेल यांना दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिर आंबेडकर चौक येथे महानगरपालिका आयुक्त सोलापूर यांनी बैठकीसाठी बोलविलं आहे। तरी याद्वारे आवाहन करण्यात येते की सर्व धार्मिक स्थळांच्या, प्रार्थनास्थळांच्या प्रतिनिधींनी हुतात्मा स्मारक येथे 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11:30 बैठकीसाठी यावं। त्या ठिकाणी आपल्याला या मंदिर उघडण्याच्या बाबतीत कोरोना प्रादुर्भाव कमीत कमी ठेवून सर्व काळजी घेऊन कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याबाबत चर्चा करता येईल। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।